उमरखेड शहरातील प्रभागामध्ये रस्ते नाल्या नसल्यामुळे नागरिकांची दळणवळणासाठी कधी चिखलामधून तर कधी दगडांमधून ये जा सुरू आहे। त्यामुळे सामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय। प्रभागामध्ये रस्ते आणि नाल्या नगर परिषदेने त्वरित करून द्याव्यात या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नगर परिषदेच्या गेट समोर डफली बजाव आंदोलन करण्यात आले। शहरातील अनेक प्रभागामध्ये प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्ते आणि नाल्यांची वणवा आहे। अनेक वर्षांपासून नवीन वसाहतीत राहत असलेल्या नागरिकांना नरक यातना सोसाव्या लागत आहे। पावसाळ्यात तर अक्षरशः नाल्या नसल्याने पाणी घरासमोर साचून दुर्गंधी होते। पावसाळ्यात रस्त्यावर चिखल असल्याने घरापासून 500 मीटर दूर गाड्या ठेवाव्या लागतात। त्याचबरोबर चिखल तुडवत घराचा रस्ता शोधावा लागतोय। या वसाहतीत नाल्या नसल्यामुळे सांडपाणी तसेच पावसाचे पाणी नागरिकांच्या घरामध्येही शिरत आहे। अनेक संबंधित वॉर्डातील नगरसेवक नगरसेविका यांच्याकडे लेखी तक्रारी आणि तोंडी समस्यांचा पाढा वाचून देखील ठोस कारवाईच होत नाही। नागरिकांच्या जीवावर बेतण्यासारख्या समस्यांकडे वारंवार नगर परिषद दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय। उमरखेड नगर परिषदच्या हद्दीत येणाऱ्या अनेक प्रभागांमध्ये आज गेल्या वर्षापासून दळणवळणाचे व सामान्य मनुष्याला मूलभूत गरजा असणारे रस्ते आणि नाल्या याचा अभाव आहे। प्रहार जनशक्ती पक्षाच्या तर्फे 1 महिना आधी नगर परिषद मुख्याधिकारी यांना त्या प्रभागातल्या रस्त्याला नसलेल्या रस्त्यांचे फोटो व 2000 लोकांच्या सह्यानिशी आम्ही निवेदन देण्यात आले होते व त्यांना 1 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता की ज्यामध्ये त्यांनी या आमच्या निवेदनावर सकारात्मक चर्चा करून आम्हाला प्रतिसाद द्यावा। पण अशा प्रकारचा कुठल्या प्रकारचा नगर परिषद प्रशासनाने आम्हाला प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे आज नगर परिषद प्रशासनास पालिकेच्या गेटसमोर आम्ही दपडे बजाव आंदोलन केलेले आहे। जर यानंतर जर सामान्य नागरिकांच्या मागण्या ह्या पूर्ण नाही झाल्या तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल। आज गेटवर आंदोलन झाले, उद्या नगर परिषदच्या प्रांगणात आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही। यावेळी प्रहारचे सय्यद माजिद, अंकुश पानपट्टे, महेश ताकतोडे यांसह अनेक जण उपस्थित होते। न्यूज 15 मराठीसाठी किरण मुकावा, उमरखेड, यवतमाळ।